आज आपण शिकणार आहोत फ्रूट्स नेम म्हणजेच फळांची नावं इंग्लिश टू मराठी. तर चला पाहूया. ए डबल पी एल ई ॲपल. ॲपल मीन्स काय? सफरचंद. एम ए एन जी ओ मँगो. मँगो म्हणजे काय? आंबा. मँगो मीन्स आंबा. डब्ल्यू ए टी ई आर एम ई एल ओ एन वॉटरमेलन. वॉटरमेलन म्हणजे काय? कलिंगड. पोमग्रॅनट. त्याचं स्पेलिंग काय येतं आहे? पी ओ एम ई जी आर ए एन ए टी ई. पोमग्रॅनट म्हणजे काय? डाळिंब. त्यानंतर ओ आर ए एन जी ई ऑरेंज. ऑरेंज मीन्स काय? संत्री. ऑरेंज मीन्स संत्रा किंवा संत्री म्हणू शकता. त्यानंतर पुढे पपया. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं पपईला? पपया. त्याचं स्पेलिंग काय? पी ए पी ए वाय ए. म्हणजे काय? पपया. पपया म्हणजे पपई. बी ए एन ए एन ए बनाना. बनाना मीन्स केळी. बनाना मीन्स काय? केळी. स्ट्रॉबेरी. एस टी आर ए डब्ल्यू बी ई डबल आर वाय स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी मीन्स स्ट्रॉबेरीज. नंतर वावा. याचं स्पेलिंग काय येतं? जी यू ए व्ही ए वावा. वावा मीन्स पेरू. पायनॅपल. याचं स्पेलिंग काय येणार? पी आय एन ई ए डबल पी एल ई पायनॅपल. पायनॅपल मीन्स अननस. त्यानंतर पुढे फिग. एफ आय जी. फिग म्हणजे काय? अंजीर. फिग म्हणजे अंजीर. ग्रेप्स. जी आर ए पी ई एस ग्रेप्स म्हणजे द्राक्ष. त्यानंतर पुढे पाहूया आपण थर्ड ॲपल. त्याचं स्पेलिंग काय येतं आहे? सी यू एस टी ए आर डी कस्टर्ड. ए डबल पी एल ई कस्टर्ड. ॲपल म्हणजे काय? सीताफळ. डेट्स. डी ए टी ई एस डेट्स म्हणजे काय? पेंड खजूर. डेट्स म्हणजे पेंड खजूर. लाईम. लाईम म्हणजे काय? लिंबू. लाईम म्हणजे लिंबू.